नमस्कार नंतुम आमच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 किलो प्रमाणात काटेरी खुसखुशी चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी भाजणीची चकली, हे बघा अशी मस्त कुरकुरीत आपली भाजणीची चकली झालेली आहे. तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून, असे सगळ्या डाळी वगैरे असे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत पंख्याखाली. तर इथे बघा मी 1/4 किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि इथे पावसर मुगाची डाळ 1/2 पाव उडीद डाळ घेतलेली आहे. इथे थोडे धने, जिरं, ओवा आणि 1 वाटी पोहे घेतलं आणि 1/2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आणि इथे हे सर्व धुवून स्वच्छ वाळवून ओल्या कपड्याने पुसण्यापेक्षा आहे ना सुटून घेतलेलं चांगलं, कारण का त्याला पावडर वगैरे लावलेली असते. तर हे सगळं आपण साहित्य भाजून घेणार आहे. मस्त असं पारंपरिक पद्धतीने आपण एक सिक्रेट साहित्य वापरून बनणार आहे काटेरी खुसखुशीत भाजण्याची चकली. तर हे तांदूळाचे भाजून घ्यायचे चांगले. एकदम असे मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला तांदूळ भाजायचे, अजिबात गॅस फुल करायचा नाही. आणि हे रेशनिंगचे तांदूळ आहेत आणि कुठेही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. एकदम अशी मस्त चकली बनवलेली आहे आणि तेलकट होऊ नये म्हणून पण काही एक वेगळी पद्धत आहे बाबा. आणि सर्व साहित्य एकदम अचूक प्रमाणात घ्यायचं भाजण्याचं आणि मस्त अशी काटेरी चकली बनवायची भाजायची. आणि बघा इथे तांदूळ असे भाजून घ्यायचे, बघा इथे भाजलेत का चांगले खरपूर चांगले भाजायचे मस्त, म्हणजे अशी भाजणी होते आपली. अजिबात करपून द्यायचं नाही तर मग आपल्या चकलीला आहे ना किंवा भाजणीला पिठाला असा करपट वास येतो. असं सतत एकसारखं हलवत राहायचं तरी तर आपल्या असे तांदूळ भाजून झालेले आहेत. 2 ह्याच्यामध्ये 1/2 किलो असे भाजून घेणार आहे तांदूळ. आता राहिलेले पण तांदूळ आपण भाजून घेऊ. आता डाळ पण मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. डाळ पण अशी चांगली खरपूस भाजून घ्यायची. अशी नुसती गरम पण नाही करायची, अशी मस्त भाजायची खरपूस चांगली, करपून नाही द्यायची अजिबात. पोहे, तांदूळ, चण्याची डाळ ह्याची पण भाजणी मस्त होते आणि त्याच्या पण चकल्या छान होतात. आपण जेवढे पण साहित्य वापरू त्याच्यावरती आहे कशी बनवायची चकली. ते हे आपण सगळी भाजणी आहे ना बाहेर नाही तळून आणणार आहे चकलीवरून, घरात पण आपण मिक्सरवरती बारीक करू शकतो. आणि भाजणी कधी पण आहे ना डाळीवरती दळून आणायची, नाही तर बाजरी गहूवरती नाही दळायची, ज्वारीवरती दळली तरी पण चालते. हे मुगाची डाळ पण बघा स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे वाळवून. दिवाळीच्या फराळामध्ये चकली म्हटली ते सगळ्यांना आवडते, पण ती करताना पण मनापासून करायला पाहिजे. खमंग अशी कुरकुरीत भाजणीची चकली बघा, हे पण अशी मस्त खरपूस भाजली, मस्त असा खमंग वास यायला लागला ह्याच्यात. आता आपण उडीद डाळ भाजून घेऊया. सगळं येते ना मी असं वाटीनं मोजून घेतलेलं आहे आणि किलोच्या प्रमाणामध्ये आहे. असा कलर चेंज झाला याचा पण मस्त असे खरपूस भाजले.
त्याचा कलर चेंज झाला याचा पण. उडदाच्या डाळीने मस्त खमंग वास येतो. आपण शाबूचे तांदूळ भाजून घेऊया. कच्चं पीठ आणण्यापेक्षा आपण अशी घरगुती भाजणी पण होऊ शकतो आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. पोळे पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे. पोळे पण आपले मस्त असे खसखुशीत भाजलेत एकदम. हे बघ असे पोहे भाजून झालेत. आता आपण दणे भाजून घेऊया. ओवा जिरं सगळे एकत्रच भाजून घ्यायचं चांगलाच खमंग. आणि नंतर मळताना पण थोडासा ओवा टाकायचा चकलीचं पीठ मळताना. तर हे बघा असं खमंग असं भाजून घ्यायचं धन ओवा आणि जिरं. झाले आपली सगळी भाजणी भाजून अशी. आता सगळं थंड करून घ्यायचं व्यवस्थित. आता कपड्यावरती अशा सुती कपड्यावरती टाकून ठेवायचं. तर हे सगळं थंड झाले बघा. आता आपली भाजणी तयार झाली. बघा अशी मस्त खरपूस चण्याची डाळ पण भाजून घेतले. भाजणी चांगली झाली ना तर चकल्या एकदम मस्त अशा येतात खुसखुशीत एकदम अशा कुरकुरीत. उडदाची डाळ हे ते सगळे एकत्र मिक्स करायचं थंड झाल्याच्या नंतर आणि दळायला द्यायचं. घरी पण तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता. तेव्हा आपली भाजणी बनवून तयार आहे. आता आपण हे दळायला देऊया. मग आपली भाजणी बनवून तयार आहे. सगळं एक जीव करायचा याचा मिक्स चांगलं. एकदम असं परफेक्ट प्रमाणात झालेली आहे आपली ही भाजणी. हे बघा असं दळून आणलेलं आहे. आता आपण इथे 3 कप पीठ घेणार आहे म्हणजे 1/2 किलो. तीन कप पीठ घेतलं तर 3 कप पाणी घ्यायचं. सगळं असं चाळून घ्यायचं पीठ. आता 3 कप पाणी घ्यायचं आपल्याला पीठ घेतलं आहे तेवढं. वाटलंच तर थोडंसं काढून ठेवायचं. तर मी काय ठेवलं नाही आहे. आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद टाकूया. चवीनुसार मीठ थोडासा हिंग पण टाकायचा त्याच्यामध्ये. लाल चटणी पावडर आपल्याला किती तिखट पाहिजे तसं टाकायचं याच्यामध्ये. आणि तीळ
थोडासा हिंग भी टाकायचा आहे त्यात आणि तेल टाकायचं आपण जेवढं पाणी घेतले 3 कप पाणी घेतले तर 3 चमचे तेल टाकायचं आहे त्यामध्ये हिंग पण टाकले होते त्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला चांगला कड बघा कड आला पाण्याला की त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं उकड चांगली गाळायची पहिली म्हणजे चकल्या मस्त होतात एकदम अशा खुसखुशीत तेल न पिणाऱ्या आता याच्यात आपण असं थोडं थोडं करून पीठ टाकून घेऊया गॅस चालूच ठेवायचा बारीक करून बंद नाही करायचा सगळं पीठ मिक्स करून झाल्याच्या नंतर ना मग गॅस बंद करायचं झाकून ठेवलं पीठ आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घेतलं झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनिट म्हणजे चांगली मस्त अशी उकड निघते जरी लागलं पाणी थोडं तरी आपण थोडस नंतर पाणी गरम करू पण मला शक्यतो पाणीच लागतच नाही आपण एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे पिठाचं आणि पाण्याचं तर मी बघा 10-15 मिनिटांनी बघितलं मस्त पीठ असं झालेलं आहे नंतर मग पीठ काढून घेतलं मी थोडंसं पाणी ठेवलं गरम करायला म्हटलं लागलं तर हे बघा ह्याचं पीठ करून घेतलं आणि मस्त ह्याच्याशा गुतुळ्या फोडून घ्यायच्या असं पावभाजीचं मॅशर आहे त्याने असं मस्त एक सारखा जीव करून घ्यायचा पिठाचा हे गरम असताना पीठ म्हणून असं मॅशरने बारीक करून घ्यायचं त्याच्या गुटळ्या फोडून घ्यायच्या चांगल्या आणि मग मस्त असा गोळा बनवून घ्यायचा असं सैलसरच पीठ बनवायचं जास्त असं घट्ट नाही बनवायचं मग एकदम पीठ असं सलाम पडलं चांगले त्याच्या गुटळ्या फोडून घ्यायच्या म्हणजे चकली चांगली येते हे बघा असं भाकरी कशी बनवतो आपण त्याच्यासाठी पीठ असं पीठ बनवायचं जास्त घट्ट नाही हाताला पण लागत नाही बघा असा गोळा बनवून घ्यायचा आणि आता हे जे आपण असे गुंडे बनवून घेऊया चाऱ्यामध्ये घालायसाठी तर हे बघा असं गुंडे करून घ्यायचे आणि सोऱ्याला आहे ना तेल लावायचं आतून असं म्हणजे पीठ चिटकत नाही आहे त्याला हे बघा त्याला आतून तेल लावलं आहे थोडंसं आणि नंतर न पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आपण ह्याला झाकण लावून ह्याच्यावरती करून घ्यायचे म्हणजे काय होतं आपल्याला कढईमध्ये सोडायला बरं पडतं मस्त असं गोल फिरवायचं आणि मग असं हाताने थोडंसं शेप द्यायचं व्यवस्थित आपल्याला किती मोठी पाहिजे अशी बनवायची पण मोठे छान वाटतात चकल्या एकदम अशा मस्त येतात तुम्ही टिश्यू पेपरवरती पण काय ते बटर पेपरवरती पण बनवू शकता असं प्लेटवरती पण बनवायच्या म्हणजे अशा आपल्याला सोडायला बऱ्या पडतात कढईमध्ये त्यांची तोंड आहेत ना ते व्यवस्थित पण असे प्रेस करून घ्यायचे हे बघा असं असंच हाताने आकार द्यायचा गोल त्याला असे थोडे वाकडे तिकडे गेले तरी हे बघा असे मस्त एकदम आल्यात आपल्या चकल्या आणि मस्त एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आता तेल गरम करायला ठेवलं आहे आपण त्याच्यात सोडूया आता आपण तेलामध्ये
तर हे बघा असं तेल ठेवलेलं आहे, त्याच्यात थोडंसं थोडं टाकून बघायचा पिठाचा विरघळतात की काय. तर हे बघा असं मस्त तरंगून आले वरती. आपण जे पीठ मळले ते एकदम परफेक्ट आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सोडू घ्यायचे. बरं पडतं प्लेटवरनं हातावर घ्यायला आणि आजच्या तशा सोडायच्या तेलामध्ये. दोन दोन तीन तीन भाजू शकतो आपण असं तेलामध्ये. आणि करत करतच तळायचं म्हणजे वेळ पण वाचतो आपला. मग असे मस्त बुडबुडे ये लागल्या तेलाला. दोन तीन मिनटं तरी त्याच्यामध्ये आहे ना उलताना वगैरे काय घालायचं नाहीतर मग काय होतं त्याचे ते लेअर्स आहेत ना तुटल्या जातात चकलीच्या. एकदम अशा तळून वरती तरंगून आल्या की मग आलटी पलटी करायची त्याला. तर हे बघा असे याचे बुडबुडे थांबले ना तेलाचे म्हणजे समजायचे की आपल्या चकल्या चांगल्या तळून निघाल्यात. तर हे बघा असे कमी झाले आता ह्याचे आपण काढूयात घ्यायला. कशी वाटली तुम्हाला भाजणीच्या चकलीची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशा वाटल्या तुम्हाला चकल्या. आणि चांगलं तेल नेतून घ्यायचं ह्याच्यावरती. तळून बटर पेपरवरती किंवा अशा प्लेटमध्ये ठेवायच्या. अरे बघा अजिबात तेल पिले नाहीत काय नाहीत, एकदम मस्त अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. एकदम अशा खुसखुशीत हे बघा.